आईजेम आईआईटी मद्रासाचे डीएनए आणि आरएनएचे व्हिडिओ क सगळ्यांक नमस्कार. आमगेल जीवकोशांत हजार इतले मॉलिक्युल्स असतचे, तंतु चार मॉलिक्युल मस्त इम्पॉर्टंट. हे चार मॉलिक्युल्स 90% सल्लाचे भाग कवर करतात. हक्का आम्ही मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणून सांगतात. हे होड मॅक्रोमॉलिक्युल सन्न सन्न सान मॉलिक्युल म्हणून विंगडन रोग करेत. हे चार मॅक्रोमॉलिक्युल खंच म्हणा री. फस्ट वन न्यूक्लिक ॲसिड म्हणून, आमगेल डीएनए आणि आरएनए न्यूक्लिक ॲसिड म्हणत असतं. सेकंड प्रोटीन, थर्ड वन कार्बोहायड्रेट्स आणि फोर्थ वन लिपिड्स. लिपिड्स म्हणा री फॅट म्हणून लेखेत. आज आम्ही डीएनए आणि आरएनए बघी पळतच. फस्ट आम्ही डीएनए कसं म्हणून पळया. आमगेल जीवकोशांत न्यूक्लियस म्हणून मेन पार्ट असा. त्या न्यूक्लियसा भितर क्रोमोझोम्स असतात. ते क्रोमोझोम हे डीएनए निमित्त जावन असतात. हे डीएनए म्हणले फस्ट न्यूक्लियसा भितर सोदून काढील गोस्कर ताका न्यूक्लिक ॲसिड म्हणून सांगतात. हे डीएनए म्हणले पुरा जीवांत, पुरा प्राणी पक्षी पुरा हंतू असतं. एक बॅक्टेरिया दाखवून धोर न्हू मनशाल त्यांकरक पुरा जनाल हंतू डीएनए असा. हे डीएनए म्हणले एक नमुने मास्टर मॉलिक्युल असेल म्हणके. ते पुरा असतं तगले कश कसं कर का एक शल्लांतू कशी ग्रो जाव कश होड जाव का कसं काम कर का कशी ते शल डिवाइड जाव का पुरा हंत असतं. तस चला हे डीएनए म्हणेल कश असा कश दिसते ते आमका. हे डीएनए पुरा जीवकोशांत एक नमून असते. ते बॅक्टेरिया उरो मनुष्य उरो तंत दिसचे एक नमून ते स्ट्रक्चर. 1953 वॅटसन आणि क्रिक सर्वनु हज स्ट्रक्चर सोदून काढलेच. हे कश असं म्हणा रे दोन वायर एका नेक्स्ट एक त्रिपून दौरिल मग असतं. हे अश त्रिपून दौरिलाक डबल हेलिक्स स्ट्रक्चर म्हणून सांगतात. आता एणी काणू आम्ही त्रिपून त्रिपून दौरलं कशात सांग तशी असतं. आता डीएनए भितर कसं असतं. प्रत्येक डीएनए मॉलिक्युला भितर न्यूक्लियोटॉइड म्हणेल आणि काही सन्न सन्न मॉलिक्युल असतात. प्रत्येक न्यूक्लियोटॉइडा भितर तीन पार्ट असतं. एक त्याचे नायट्रोजनस बेस आणि एक शुगर मॉलिक्युल आणि एक फॉस्फेट ग्रुप म्हणून. ॲडिनाईन ग्युअनाईन थायमिन आणि सायटोसिन असणं हे चार दुसरं नायट्रोजनस बेस. तक शॉर्ट फॉर्मर ए जी टी सी म्हणून पुराजन यूज करतात. आता ॲडिनाईन आणि ग्युअनाईन असणं तक प्युराइन्स म्हणून सांगतात. आता थायमिन आणि सायटोसिनाक पिरामिडीन म्हणतात. तशींचे हे खंचे नायट्रोजनस ग्रुप आस पळ ताजेवर डिपेंड जाऊन ते न्यूक्लियोटाइड्सक चार नमन दुसरं विभजन करून घालत. हे प्रत्येक न्यूक्लियोटाइड डीएनए भितर एका नेक्स्ट एक जाऊन असतं. तर डीएनएचे दोन तंती एक एणीचे दोन पिल्लर मंखे योचन करून दवन घेवत. तुम्ही तशी योचन कराच. आता भाईलचे पिल्लर असणं ते शुगर मॉलिक्युल असेल मंखे. आणि ते फॉस्फोरिक ॲसिडचे पार्ट असणं ते भाईलचे पिल्लर अंत असतं. ते प्रत्येक स्टेप अस पळ पिल्लर एणी वैरी प्रत्येक स्टेप एक नेक्स्ट एक स्टेप अस पळ ते एक नमुने न्यूक्लियोटाइड असेल मंखे. ते नायट्रोजनस बेस असताना त्याच्यामध्ये दोन हायड्रोजन बॉन्ड फॉर्म जाऊन ते तसे स्टेप म्हणून तुम्ही कन्सिडर करेत. ते कशकशकी जाऊन बॉन्ड केन्ना जायना. आता ए असणं ॲडिनाईन ते केन्ना कची टी वटू बॉन्ड जाता. ॲडिनाईन केन्ना थायमिना वटू बॉन्ड जाता आणि ग्युअनाईन केन्ना कची सायटोसिना वटू बॉन्ड जावचे. वटराशी कशकशकी बॉन्ड जावचे जायना. आता तुमगेल फोन नंबर 0.9 त्यांग नंबर यूज करून कितले पण होड नंबर करत पळ वैवा. फोन नंबर जाख म्हणून कसले अल्फाबेट घ्यायच. तुम्ही कसले एक पॅराग्राफ असला रे तंतू एचन झेड त्यांग बरी 26 लेटर्स घेऊन कितले होड पडून पॅराग्राफ करत वैवा. तशींची ह्या डीएनए वरक तशीच. हे ए टी सी जी असणं ते चर्रीची एक नमुने अल्फाबेट असेल मंके. त्या घेऊन घे न्हू
कितलो होड पडनो सिक्वेन्स करेत. प्रत्येक मनुष्यालंतू अशी इतलो होडोड सिक्वेन्स असतं. 1 बिलियन असेल सन्न सन्न न्यूक्लिओटाइड आणि बांधलेले सिक्वेन्सेस अच हां. इतलो होड कोड असपळा, इतलो होड सिक्वेन्सेस नव्हे तर सन्न सन्न पार्ट कोरनू तक कमी जीन मोहन संगीत हे प्रत्येक जीन असतं. आमगे बॉडीन तो एक एक काम करच्याक हेल्प करता. तर सांगता अशेच कर का तुम्ही हे काम हे काम अश कर का हातन हे काम कर का. तर पुरा हे एक एक जीन एक एक थोड एसे अस मोहन लागतं. प्रत्येक पॅराग्राफ कस कसं सांगत पडा तर शिंचे हे और एक नमन. आत आम्ही आर एन ए बघे पळया. आर एन ए अनेक इम्पॉर्टंट न्यू हे न्यूक्लिक ॲसिड आमगे जीवकोशांत असच. हज्ज बघ संशोधन असणं ते 1868 स्टार्ट झालं. जाल्यार 1890 तांक हे आर एन ए आणि डी एन ए दुसरे म्हणून कोणाक गोत्तू नाशिलं. ते 1890 मात्र त्यांनी ओ हे आर एन ए आणि डी एन ए दुसरे सपरेट हे एक नाही म्हणून त्यांनी शोधून काढलंच. इकडे मुख संशोधन अंतने त्यांनी कसं शोधून काढ म्हणाल हे मॉल्युक्युल प्रोटीन संस्करण करच्याक मस्त हेल्प करता म्हणून सोदून कळच. हे आर एन ए कश दिसता हे आर एन ए म्हणील वर कच डी एन ए मग के असा जाल्यार स्वल्प दुसरं नमन. हंतोर कची नायट्रोजनस बेस असा, हंतोर क शुगर मॉलिक्युल असा, हंतोर कची फॉस्फोरिक ॲसिड असा. आत्ता डी एन ए तो ए टी सी जी आशिल्लं मग तशीची हंतू ए सी जी यू अस चार नमन नायट्रोजनस बेसिस. डी एन ए आणि आर एन ए मध्ये दोन इम्पॉर्टंट डिफरन्स असा. हे आर एन ए असणं बेगीन रिॲक्ट जाता हे कसला म्हणून आम्ही कडे सांगताची. आणि दोन्हीच कसं म्हणा री हंतू आर एन ए तू थायमिन उरना टी उरना यू मात्र असता. यू म्हणा री युरासिल म्हणू. हे आर एन ए मस्ट रिॲक्टिव्ह असतं. तकच तक एक सिंगल स्ट्रक्चर म्हणून कसं ना आता त्या डबल हेलिक्सवर का असच्या पुरा. आता डी एन ए कसं पळा तशीवर का आर एन ए असतं. केलव हंतो उरणं केलव हन दुसरं नमन असतं. तसे एक सिंगल स्ट्रक्चर म्हणून कसं ना आता हज्ज बघे चर्ट शिकच्या का आम्ही नेक्स्ट व्हिडिओन पळया जायत व. थँक्यू आय जे मच आय आय टी मद्रासाच्या.